आई वडिलांच्या मायेपासून पोरक्या झालेल्या नाशिकच्या जाई जुई या जुळ्या अनाथ बहिणींना हक्काचं घर मिळालंय. न्यूयॉर्कमधल्या एका दाम्पत्यानं या मुलींना दत्तक घेऊन समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केलाय. परदेशी कुटुंबाकडून जुळी बालकं दत्तक घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. नाशिकच्या आधारश्रमात आपल्या अस्तित्वानं आनंद पसरवणाऱ्या जाई जुई या दोन कळ्या आता न्यूयॉर्कमध्ये बहरणार आहेत. नाशिक ते न्यूयॉर्क असा त्यांचा प्रवास सुरू झालाय. जन्माच्या अवघ्या एका दिवसानंतर त्यांच्या निर्दयी माता पित्यानं दोघींनाही 9 महिन्यांपूर्वी रस्त्यावर सोडून दिलं. नाशिक पोलिसांनी त्यांना आधारश्रमात दाखल केलं. जन्मताच या दोघींच्या हृदयाला छिद्र आहे आणि सिकल सेलचा आजार आहे. आधाराश्रमाच्या वैद्यकीय पथकानं त्यांच्या प्रकृतीत हसण्या खेळण्या एवढी सुधारणा घडवली आहे. न्यूयॉर्कच्या टेरा हिदगर आणि क्रिस्टोफर हिदगर या दाम्पत्यानं त्यांना दत्तक घेतले. या दाम्पत्याला 6 वर्षाची मुलगी आहे. त्यांना आणखीन एक बाळ हवं होतं. त्यासाठी त्यांचा शोध सुरू होता. त्यांना जाई जुई विषयी माहिती मिळाली. त्यांचे गंभीर आजार माहित असताना देखील त्यांना दत्तक घेण्याचा निर्णय दाम्पत्यानं घेतला. This is an incredible orphanage. This is a great place with a lot of loving staff and caretakers, and it's just been a wonderful welcoming experience, and we're very excited to do it again. We want them to grow up with any opportunity in the world. They can do whatever they want. नाशिकच्या आधाराश्रमातून आजवर 876 अधिक मुलांना पालक मिळाले. त्यापैकी काही बालकं परदेशात गेली आहेत. केंद्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाअंतर्गत असणारा कारा अर्थात सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीच्या माध्यमातून या मुलांना दत्तक घेण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं पार पाडली जाते. त्यानंतर पुढील 2 ते 3 वर्ष सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून मुलांची माहिती सातत्यानं घेतली जाते. परदेशी दत्तक देण्यासाठी आमच्या संस्थेला पहिल्यापासूनच परवानगी होती. म्हणजे संस्था स्थापन झाली 63 वर्षापूर्वी, तेव्हापासून आम्हाला परवानगी होती. पण त्यावेळी परदेशी संपर्क साधणं, मोबाईल, इंटरनेट असं काहीच नव्हतं, अवघड होतं. पण तरीसुद्धा अथक प्रयत्न करून आम्ही तोपर्यंत 37 मुलामुलींना परदेशी दत्तक देऊ शकलो. 2015 नवीन कायदा आला, नवीन गाईडलाईन्स आले. या गाईडलाईन्सच्या मदतीने जी मुलं शारीरिक विधीग्रस्त आहेत, मानसिक रुग्ण आहेत किंवा स्पेशल नीड या कॅटेगरीत येतात, अशा मुलांना विशेषतः दत्तक देण्याचं काम या प्रणालीमार्फत करण्यात येत आहे. आज आनंदाने सांगावं असं वाटतं की या 12 मुलांना जी स्पेशल नीड आहे या मुलांना आम्हाला हक्काचं घर मिळवून देता आलं. देशात आजही मुलगी आई वडिलांना नकोशी होतीये. मुलींचा जन्मदर घसरतोय अशी मानसिकता असणाऱ्या देशातल्या नागरिकांना न्यूयॉर्कच्या दाम्पत्याची कृती बरंच काही सांगून गेली आहे. न्यूयॉर्कमध्ये चांगल्या डॉक्टरांकडे या मुलीची प्रकृती दाखवणार असल्याचं या दाम्पत्यानं सांगितलंय. तसंच या मुलींना उच्च शिक्षित करण्याचाही निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.